मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. पिंपरीमध्ये एका कार्यक्रमाला जात असताना त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तीन जणांना ताब्यात घेतलंय. महापुरुषांवरील वक्तव्याप्रकरणी विरोधकांनी आक्रमक होत चंद्रकांत पाटलांविरोधात निदर्शनं केली. समता परिषदेच्या वतीनंही निदर्शनं करण्यात आली. त्यावेळी त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. दरम्यान मी कुणालाही घाबरत नाही, भ्याड हल्ले का करता, हिम्मत असेल तर समोर या, असं आव्हान चंद्रकांत पाटलांनी दिलंय. चंद्रकांत पाटील यांनी काल एका कार्यक्रमात दरम्यान शाहू फुले आंबेडकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद दिवसभरात राज्यात पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. आज पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील एका कार्यक्रमासाठी आले होते. तिथं कार्यक्रमाला जात असताना त्यांच्यावर काही कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. पोलिसांनी अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. तात्काळ या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतलेलं आहे. दरम्यान शाईफेक का करता, हिम्मत असेल तर समोर या, असं आव्हान चंद्रकांत दादा यांनी या शाईफेक प्रकरणानंतर दिलेलं आहे. शाईफेक प्रकरणी तीन जण पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत. चंद्रकांत पाटील हे पिंपरीमध्ये एका कार्यक्रमाला जात असताना त्यांच्यावर हा शाईफेक हल्ला झालेला आहे. मी कार्यक्रमाला चाललो आहे, मी सगळे कार्यक्रम करणार आहे, मी चळवळीतला माणूस आहे, कोणाला घाबरत नाही. अशा प्रकाराने पराचा कावळा करणं, त्याचं तीन तीन वेळा क्लेरिफिकेशन दिल्यानंतरही, दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही हे भ्याडपणा. अरे हिम्मत असेल तर समोर येऊन या, हिम्मत असेल तर समोर या. चंद्रकांत पाटील यांच्यावर हा संध्याकाळी शाईफेक हल्ला झालेला आहे. पिंपरीमध्ये एका कार्यक्रमाला जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झालेला आहे. कार्यकर्त्याच्या घरून बाहेर पडताच क्षणी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये आज त्यांचे अनेक कार्यक्रम आहेत आणि त्या कार्यक्रमांपूर्वी अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना काळे झेंडे देखील दाखवण्यात आले होते या सगळ्या हल्ल्याच्या आधी. आणि संध्याकाळी त्यांच्यावर हा शाईफेक हल्ला झालेला आहे.